अकोल्यात श्वानांवर भयानक विषप्रयोग झालेला आहे. 5 दिवसात तब्बल 30 श्वानांना अन्नातून विषबाधा करण्यात आली असून अकोल्यामध्ये यामुळे 24 श्वानांचा मृत्यू झालेला आहे. अकोल्यामधली ही भयानक घटना आहे. अकोल्यात श्वानांना अन्नातून विष दिलं जात असल्याचा प्रकार पुढे आलेला आहे, तर विषबाधेमुळे आतापर्यंत 24 श्वानांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये 6 श्वानांची प्रकृती चिंताजनक असल्याची बाबही समोर आलेली आहे. यावेळेस आधार फॉर अॅनिमल या संस्थेकडून 6 श्वानांवर उपचार केला जातोय. हा विषप्रयोग इतका भयानक आहे की श्वानाच्या तोंडातून फेस येतो, त्याला झटके येतात आणि लगेचच त्याचा मृत्यू होतोय. दिवसेंदिवस श्वानांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याने ही बाब आता गंभीर झालेली आहे. अकोल्यात श्वानांना अन्नातून विष दिलं जात असल्याचा भयानक प्रकार समोर आलेला आहे, यामुळे 24 श्वानांचा मृत्यू झालेला आहे. आणि माझी ही विनंती आहे प्रशासनाला की आपण त्वरित त्याच्यावर काहीतरी कठोर कारवाई करावी आणि हे सगळं प्रकार थांबावा. आतापर्यंत आम्ही 30 डॉग रेस्क्यू केले, त्यातले फक्त 6 आता जिवंत आहेत आणि ते पण सिरियस आहे. आणि जे यांना पॉइजन दिलं जाते ते एवढं डेडली आहे की तोंडातून फेस निघणं, झटके येणं आणि त्याच्यानंतर लगेच त्यांचा मृत्यू होऊन जातो. आता हे मेल्यानंतर याच्यातले बरेचसे असे डॉग्स आहेत की त्यांना पिल्लं आहेत, त्यांचं काय होणार आहे?